सोलापुरात हॉकीचं टफ मैदान साकारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं. आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापुरातील तुळजापूर रोड इथल्या 6 एकर जागेत हॉकीच्या अद्ययावत अशा मैदानाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून हॉकीचं टर्फ मैदान तयार करण्यासाठी पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक संजय कोळी, महापालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी तसंच कार्यालयाचे कार्यसन अधिकारी सत्यन जाधव यांनी पाहणी केली. दरम्यान सोलापूर शहरात अनेक चांगले खेळाडू आहेत, परंतु त्यांना खेळण्याकरता अद्ययावत असं क्रीडांगण नसल्यानं खेळाडूंची कुचंबणा होत आहे. याचा विचार करून तुळजापूर रोडवर महापालिकेची 6 एकर जागा क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. या जागेची पाहणी करत केंद्र शासनाच्या खेलो इंडिया खेलो या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्याकरता तातडीनं प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्यात यावा अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिली. सोलापूर महानगरपालिकेचं परळ गार्डनच्या शेजारी क्रीडांगणासाठी आरक्षित जागा आहे. त्या जागेच्या बघण्यासाठी आज जिल्हा क्रीडाधिकारी व तसंच महानगरपालिकेचे क्रीडाधिकाऱ्यांना घेऊन आलो होतो. त्या इथं हॉकीचं स्टेडियमचं गट ग्राउंड करण्याचं सुरुवात असून त्याचं कोल्हापूरमध्ये जसं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातून त्यांना निधी मिळालेला आहे आणि त्याचं कामही सुरुवात झालेलं आहे, त्याप्रमाणे आज जिल्हा ज्या क्रीडाधिकारी सैनिकी त्यांच्याकडनं प्रस्ताव मागून घेतलेले, त्याप्रमाणे प्रस्ताव या सोलापूर आपल्या सोलापुरातूनही पाठवून देऊ महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि तिथनं ताबडतोब करून फक्त इतर हॉकीचं स्टेडियम नाही तर त्याच्यासोबत इतरही खेळाचंही ते आपण प्रस्ताव तयार करण्याचं चाललेलं आहे. आणि हे मला असं वाटते सोलापुरात सगळ्यात मोठी जागा असून हे खेळण्यासाठी मुलांच्या फार उपयुक्त असं होईल आणि आपल्या इथं सोलापूर शहरात अनेक चांगले चांगले खेळाडू आहेत पण त्यांना कुठेही ग्राउंड मिळू शकत नाही, पण त्या आज या दोन्ही साहेबांनी मनावर घेतलं तर लवकरात लवकर संपूर्ण होईल.